मित्र कसा असावा? खाडवायला उंबऱ्या सारखा, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा। अकारण कारण करुणा वर्णालय भक्तवंशा कल्पतरु भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानचक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबा राय वैराग्य राग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय ज्यांच्या येण्याने या गावाला परमपवित्रता आणि तीर्थक्षेत्रत्व प्राप्त झालं, गावाची ओळख प्रतिपंढरपूर म्हणून झाली। ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू, एक वितराग संत, गुरुनाम गुरु सद्गुरु दामोदर बाबा आणि पंचक्रोशीतील सर्व भगवदनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या मुखातून आपण सध्या 2 तासामध्ये सुमधूर अशा भगवंताच्या बालमूर्ती स्वरूप काल्याच्या लीला आपण ऐकल्या, ते भगवान गोपालकृष्णाच्या चरणावर पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून मी एक सत्संगी व्यक्ती आहे, म्हणजे मला दिवसा झोपण्यापेक्षा सत्संग करायला फार आवडतं। आणि आमचे नानासाहेब महाराज स्वतःला ते मी लहान आहे मी लहान आहे असं जरी म्हणून घेत असले तरी मी कुठेतरी एक वाक्य ऐकलं होतं, व्यक्तीने स्वतःला लहान म्हणून घेऊ नये। जर मोठे व्यक्ती आपली ओळख ठेवत असतील तर आपण तेवढंच मोठे आहोत। अमिताभजी बच्चन साहेबांचं एक वाक्य आहे, मशहूर होणे की ख्वाहिश नाही है हमें, मशहूर होणे की ख्वाहिश नाही है हमें, आप हमें पहचानते बस इतना ही काफी है। तुम्ही आम्हाला ओळखता हीच आमची मोठी ओळख असेल। आणि नानासाहेबांना महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी ओळखतात। या संपूर्ण भारतवर्षाला भगवान भोलेनाथांचं चरित्र ज्यांच्या कथेतून अवगत झालं, ते वंदनीय प्रथम शिव महापुराण कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेमध्ये जर संध्याकाळी त्यांची नामचिंतन सेवा असेल तर आमचे नानाजी खरेच मोठे आहेत। आणि नानांचा परिचय आमचा, आता मी गोताण्यामध्ये माझे जवळजवळ 2-3 कीर्तनं झाली, मागच्या वेळेला शाळेमध्ये सुद्धा, इथे एकदा दामोदर बाबांच्या पुण्यतिथीचं सुद्धा आपलं कीर्तन सर्व टाळकरी मंडळींना माहिती आहे। रात्री आमची फोपऱ्याला फोपऱ्याला सेवा होती आणि फोपऱ्याला फार मोठा उत्सव सुरू आहे। महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत, फार असा प्रबल सप्ताह सुरू आहे। आणि पहिल्या दिवशी कोणीतरी कीर्तनकार पाहिजे म्हणून माझ्यासारख्या एका सामान्य साधकाला त्यांनी निमंत्रित केलं। आमचे मासुळे सर म्हणत होते, महाराज कुठे सोडू तुम्हाला? मी म्हटलं अशा ठिकाणी सोडा जिथं भगवंताचं काहीतरी चिंतन ऐकायला मिळेल। ते म्हटले गोताण्याला आमचे, म्हटलं ते तुमचे नाही ते आमचेच आहे। आणि त्यांची कथा सुरू आहे, काल्याचं कीर्तन आहे, आता संध्याकाळी नकान्याला कीर्तन होत, म्हटलं एवढं मध्यंतरचा काळ काहीतरी गेला पाहिजे। पण खर तर मी पांडुरंगाला एकच मागील की आमचे नानासाहेब एवढं सुंदर बोलतात, मी पहिल्यांदा ऐकतोय त्यांचं समोर बसून। मी देवाला एकच म्हणेल की देवा ए भगवान तेरी अदालत में मेरी जमानत रखना, कारण सध्या शेरो शायरीचा काळ आहे, आमचे नाना फार बोलतात तसं। ए भगवान तेरी अदालत में मेरी जमानत रखना, हे पांडुरंगा, ए भगवान तेरी अदालत में मेरी जमानत रखना, मैं रहू या ना रहू लेकिन इन सबको सलामत रखना, या सगळ्यांना दीर्घायुष्य दे। एवढ्या लोकांना एकाग्र करून जर भगवंताचं गोड चिंतन ऐकायला मिळत असेल तर या सर्वांना दीर्घायुष्य दे, हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करेल। तसे तर ते आमचे मित्र आहेत आणि मित्र असा असावाच, नाही का? मित्र असाच असला पाहिजे। ते आनंद राऊत लिहितात ना, थोडं गातो थोडं, दुःखाडवायला मित्र कसा असावा, याचं पाकिट नाही येणार ना, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, दुःखाडवायला
कुंभऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा का मित्र असला पाहिजे आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आमचा वाक जखमी आहे आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा म्हणून मानम मिनोती इति मित्र हा असं शास्त्राने जे म्हटलं त्या न्यायानुसार आदरणीय आमचं मित्रत्व इचून खेचून आलं आमचे मासुडे सर म्हटले चला आमचे बरेच संबंध आहेत गावात नातेवाईक आहेत मी तुम्हाला नेतो आणि त्यांच्या पद्धतीने इथे येण्याचा काळ आहे खरं तर गोताणे गावाला फार मोठं गोताणे गावांचं इथे मित्रतेमध्ये इथे मी आलेलं आहे आणि तुमच्यासारख्या सर्व संत मायबापांचं मला दर्शन लाभलं ही कृतज्ञता व्यक्त करतो थांबण्याआधी मला आणखीन कोणाला श्रवण करायचं असं वाटत असेल वाटतंय का तर युट्यूबला जा आणि अमोल महाराज म्हणजे एवढं सर्च करा माझ्या असंख्य कविता असंख्य गायलेली पदं तुम्हाला ऐकायला मिळतील पण तसंच जर ऐकून भागत नसेल तर मग खर्च करा परत परत सगळ्यांच्या चरणावर मी सेवा समर्पित करतो आमचे वारकरी सगळी मंडळी नेहमी भेटतात आणि एकदा थांबतो सर्वांनी एकदा हात वर करून गजर करेल नमः पार्वती पते हर हर गोपाल कृष्ण भगवान की पुन्हा एकदा नमो पार्वती पते हर हर होतं बाबांच ओम नमः शिवाय आज संध्याकाळी इथे कीर्तन आहे आणि सकाळी म्हणजे पोकराला रात्री कीर्तन होत मग दोन दिवस दोन एक गॅप पडतोय ना 12 तासाचा मग सत्संग ऐकण्यासाठी आले एवढा मोठा नाही मी पण ते त्यांचं मी ऐकावं पण आज त्यांनी माझं ऐकलं या वारकरी संप्रदायामध्ये आहे एकमेकांनाही अभिमान असं वारकरी संप्रदायाचं घेणे फार मी क्रिकेट जे सांगितलं ना तुम्हाला त्यांच्या बघूनच सांगितलं पण पुढचा मुद्दा राहून गेला उत्कृष्ट क्रिकेट खेळतात ते रात्री गोताना कीर्तन संपलं लगेच आम्ही ज्योती टाकीच्या जवळचे आहे ना बुक केलं माझे मित्र होते सचिनजी जाधव सर ते पूर्ण ग्राउंड ते नेटचं बुक करायचे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो कुठेही महाराजांचं कीर्तन राहिलं का रात्री क्रिकेट खेळायला जायचो आम्ही फार उत्कृष्ट बॅटिंग तर एकदम खतरनाक आहे ती बॅटिंग बघितली तुम्ही आज धन्यवाद जय हरिमंडळी मंडळींनाही आपल्याला एक एक रुद्राक्ष द्यायचं आहे आणि संध्याकाळी आता आपले ज्येष्ठ कथाकार प्रदीपजी मिश्रा महाराज यांची धुळ्याला कथा सुरू आहे त्या कथेसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था रामदादा भदाणे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतात या ठिकाणी आम्ही महाप्रसाद म्हणून एक या ठिकाणी शिरा बनवलेला आहे श्रींच्या चरणी नतमस्तक होतो Yeah.
विचारला अधिकार द्या आपण.